महेश स्पोर्ट्स क्लब शेलघर द्वारा आमदार चषक 2017 के नाइट क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन किया गया है, जिसका उद्घाटन माननीय विवेक पाटिल के उपस्थिति में गवान ग्राम पंचायत के नवनिर्वाचित सरपंच जिज्ञासा कोली के हाथों गुरुवार को किया गया। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, इंटक के महाराष्ट्र सचिव महेंद्र घरत, वरिष्ठ कार्यकर्ता रघुनाथ घरत, एपीएमसी सभापति राजेंद्र पाटिल, कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, जिला परिषद सदस्य रविन्द्र पाटिल, वरिष्ठ पत्रकार माधव पाटिल, पांडुरंग कोड़ी आदि गणमान्यों सहित खिलाड़ी एवं क्रिकेट प्रेमी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान माननीय विवेक पाटिल के हाथों नवनिर्वाचित सरपंच जिज्ञासा कोड़ी का सत्कार किया गया। वही अपनी भावनाएं जाहिर करते हुए माननीय विवेक पाटिल ने महेश स्पोर्ट्स क्लब द्वारा आयोजित कार्यक्रम की प्रशंसा की। उद्घाटन झालेला आहे असं मी जाहीर करतो आणि हे जाहीर करत असतानाच सचिन घरत आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। गेली 6 वर्ष या स्पर्धा सातत्यानं ते घेत आहेत आणि या 6ही स्पर्धांना मी स्वतः हजर असतो, पण दरवेळेस काहीतरी नवीन नवीन किंवा अधिक सुधारणा या ठिकाणी केल्यासारखे दिसतंय। महेंद्र घरत यांनी सांगितल्याप्रमाणे सिडकोच्या 95 गावांमधील 4.5 कोटीचं ग्राउंड सिडकोकडनं ह्या ठिकाणी मंजूर करून घेतलंय, ते पहिलं शेलघर गावासाठी झालंय ह्याचा मला निश्चितपणे रास्त अभिमान आहे। आणि भगतसाहेबांनी जे आयुष्य वेचलं, जे सर्वसामान्य गोर गरीब माणसाचं राजकारण भगतसाहेबांनी केलं, त्यांच्या गावात एवढं चांगलं ग्राउंड झाल्याचा निश्चितपणे आनंद तुम्हाला आम्हाला सर्वांना होत आहे। त्या ग्राउंडच्या बरोबरच अजून बऱ्याचशा सुधारणा या ठिकाणी होत आहेत, पण आम्ही मंडळी हे ग्राउंड व्हावं म्हणून प्रयत्न करतो, पण दुर्दैवानं काही माणसं ग्राउंड होऊ नये म्हणून प्रयत्न या ठिकाणी करतात, पण जे आडवे येतात त्यांना आडवे करण्याची ताकद आमच्यामध्ये निश्चितपणे आहे आणि त्याची प्रसिद्धी कालच आपल्या जिज्ञासा कोळीनं आपण ग्रामपंचायतीच्या सरपंच करून दाखवून दिलेलं आहे का आता आमच्या समोर कोण येईल तर त्याला आडवा करूनच आम्ही पुढे जाणार। त्याच पद्धतीने ह्या ग्राउंडला किती जरी अडचणी आणल्या तरी हे ग्राउंड करल्याशिवाय ठेवणार नाही, ही ग्वाही मी या ठिकाणी समस्त खेळाडूंना निश्चितपणे देत आहे। आणि आज जे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत त्यांना निश्चितपणे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एक चांगला खेळाचं प्रदर्शन निश्चितपणे आपल्या ह्या ग्राउंडवर होईल, प्रेक्षकांना अतिशय समाधान होईल असे सामने निश्चितच होतील। आणि त्याचबरोबर एक खिलाडी वृत्ती जपण्याचं काम या साऱ्या खेळांमधनं होत असतं, शरीर निरोगी ठेवण्याचं काम या अशा प्रकारच्या सर्व खेळांच्या मधनं होत असतं आणि स्वतःच्या प्रगती करण्यासाठी सुद्धा या खेळाचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत असते। आणि म्हणून या स्पर्धा आयोजन करणाऱ्या सचिन घरत असतील, राजेंद्र घरत असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आणि ह्या स्पर्धेचं उद्घाटन करण्याची संधी गेली जी 6 वर्ष तुम्ही देत आहे त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देऊन आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो वही महेंद्र घरत ने भी इस दौरान खिलाड़ियों को शुभकामनाएं दी। खऱ्या अर्थाने आपल्याकडे अतिशय प्रतिभा संपन्न असे खेळाडू आहेत आणि म्हणून पनवेल उरण मध्ये फार मोठ्या प्रमाणावर हे अध्यक्ष पंजाब युवकचे आपले अध्यक्ष मनोहर पाटील यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे। फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे या टुर्नामेंटचं आयोजन केलं जातं आणि अतिशय चांगले प्रतिभाशाली असे खेळाडू आपण त्यांचा खेळ पाहण्याचा योग येतो। नाही, क्रिकेट टुर्नामेंट म्हणजे एक जत्राच, अशा जत्रेच्या स्वरूपात या भरवल्या जातात। आपले तरुण तळपदार उपसरपंच सचिन घरत यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धा इथं घेतल्या जातात आणि आज दुग्ध शर्करा योग आहे गवानमध्ये। काल गवान ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून जिज्ञासा किशोर कोळी यांची नेमणूक झाली, आज त्यांच्या सत्काराचा सुद्धा आपण इथं आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं जनतेला अपेक्षित असेल असं राज्य यावं ही श्रीची इच्छा आणि या ज्या आपण जन्मभूमीमध्ये आज भगतसाहेबांच्या इथं उभा आहोत का, ज्यांनी आम्हा सर्वांना राजकीय धडे दिले, आणि आमदार वेग पाटील साहेब असतील, जे एम म्हात्रे असतील, माधवराव पाटील असतील, रघुनाथ शेठ घरत असतील, विश्वनाथ शेठ पाटील असतील, हे सर्व त्यांचे सहकारी किंवा त्यांचे अनुयायी आणि आज त्यांच्या जन्मभूमीमध्ये आज ह्या क्रिकेटच्या सामन्यांचा त्यांच्या तस्वीरला हार घालून आपण त्याची शुभारंभ करत आहोत।
आणि भगत साहेबांना अभिप्रेत असलेलं राज्य लोकांची कामं झाली पाहिजेत आणि म्हणून शेलगर गावामध्ये अतिशय चांगलं असं मोठं सुसज्ज मैदान उभारण्याचं आपण काम सुरू केलंय. 4.5 कोटीचं मैदान आज शिडकोच्या माध्यमातून 6 एकरवर उभारत आहे. पुढल्या वर्षीच्या टुर्नामेंट 100% तिथं आपण घेणार आहोत आणि एकमेव आपलं असं गाव आहे का इथं बाबा एक फार मोठ्या प्रकारचं मैदान शिडकोच्या माध्यमातून दिलं आहे. गाव छोटं आहे, पांडुमामाचं छोटंसं गाव काय कवटाळ गाव न त्याचा फार मोठा नाव. तसं या गावामध्ये फॅसिलिटीच्या बाबतीत तुम्ही पाहाल, समोर आता 50 लाखाचा गेट सुरू होते तर कुठल्या गावात तुम्हाला भेटणार नाही. 40 फूट रस्त्याचं ओपनिंग असलेला एकमेव गाव असेल आणि सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज आणण्याचं आपण काम केलं. परंतु ते आता दुसऱ्या कुठल्या माध्यमातून नाही, ते आपणच सर्व केलेलं आहे आणि शिडकोच्या माध्यमातून या सर्व गावांचा विकास झाला पाहिजे ही आपण भूमिका घेतली आणि त्याच्यातून आपण आज जिज्ञासा किशोर कोहली यांना सरपंचपदी बसवून या विभागाचा विकास करण्याचा आपण काम करणार आहोत. मी खेळाडूंना सर्वांना शुभेच्छा देईन आणि या टुर्नामेंटमध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम असला पाहिजे. निर्णय चुकला तरी चालला, आपण टीव्हीवर पाहतो, कोण वाद घालत बसत नाही आणि अतिशय शांततेमध्ये या स्पर्धा पार पाडा. सचिन गरत आणि अशोक भगत हे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी कौतुक करेन की अतिशय चांगलं असं सुसज्ज सुंदर मैदान इथे बनवण्याचं आपण काम केलेलं आहे आणि या सुंदर मैदानावर आज या स्पर्धा पार पाडणार आहेत. ते आपण सर्व चांगली मेहनत घेतली त्याच्याबद्दल आपलं सर्वांचं अभिनंदन करतो आणि मी इथे थांबतो. कार्यक्रम के दौरान क्लब द्वारा गणमान्यों का स्वागत किया गया.